आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। जुन्नर तालुक्यात सर्वत्र बिबट्याचे प्रमाण वाढले असून आता शिरूर तालुक्यातही बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे। शिरूर तालुक्यातील जांबूत पिंपरखेड रस्त्यावर रात्रीच्या वेळी 4 बिबट्याचे टोळके काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले। या परिसरात मोठी दहशत व भीतीचे वातावरण पसरले आहे। या ठिकाणच्या बेट परिसरात आपल्या कारमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाला हे 4 बिबटे धावत असताना दिसले, त्यामुळे ह्या गाडीतील प्रवासी भांबावून गेला। मागील वर्षी जांबूत पिंपरखेड येथे बिबट्यांच्या हल्ल्यात 4 जणांना जीव गमवावा लागला होता, तर अनेक जणांवर हल्ले झाले होते। पशुधनही मोठ्या प्रमाणात धोक्यात आले। दिवसाढवळ्या बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने मेंढपाळ, शेतमजूर, नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। वनविभागाने योग्य उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी असून तातडीने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावा अशी जांबूत पिंपरखेड परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे। गेली 1.5-2 वर्षापासून शिरूर तालुक्याच्या पश्चिम बेट भागात जांबूत पिंपरखेड, चांडो, फाकटे, वडनेर परिसरात बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे। बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतमजूर, शालेय विद्यार्थी, त्याचबरोबर नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतोय। यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करत आहोत। गेली 1.5-2 वर्षामध्ये बिबट्याने धुमाकूळ घालून जवळपास बिबट्याच्या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। अनेक जण बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी देखील झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती पशुधन देखील धोक्यात आलेले आहे। या एकंदरीत परिस्थितीचा गांभीर्यपूर्वक विचार करून वनविभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे। तसेच या भागामध्ये पिंजऱ्यांची संख्या वाढवून वाईल्ड लाईफ टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तांत्रिक पद्धतीने बिबट्यांना जेरबंद करणे गरजेचे आहे। प्रतिनिधी मंगेश पाटे, शिरूर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।